नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका नवीन विषयाबद्दल आणि एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहे म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्याही सणाबद्दल माहिती नसणार आहे तसेच कोणताही उपायसुद्धा सांगितला जाणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या मैत्रिणींना हे सांगू इच्छिते की लग्नानंतर जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात खुश राहायचं असेल तर तुम्ही कोणत्या टिप्स ह्या फॉलो करायला हव्यात तर याबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात सांगणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो लग्न झाल्यावर एकतर ती मुलगी खरंच खूप सुखी होते नाहीतर तिच्या वाट्याला खूप खडतर प्रवास हा लग्नानंतर येतो जर तुम्हाला तुमचे लग्नानंतरचे वैवाहिक आयुष्य खुश घालवायचे असेल आनंदी राहायचे असेल तर तुम्ही नक्कीच काही टिप्स ह्या फॉलो करायला हव्यात तर या टिप्स कोणत्या आहेत बघा तुमचा नवरा हा तुमच्यासाठी खूप कष्ट करत असतो तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत असतो त्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवऱ्याचा आदर करायला शिका नवऱ्याचा आदर हा केलाच पाहिजे तसेच तुमच्या पतीच्या परवानगीशिवाय कोणासही पैसे देऊ नका तसेच घरातील कोणती वस्तूही देऊ नका तुमच्या घरात अनोळखी व्यक्तीला येऊ देऊ नका तसेच पतीच्या मित्रांशी जास्त बोलू नका मोजकेच बोला पतीच्या माघारी पती घरी नसताना जर तुमच्या घरी कोणी आले तर पती जेव्हा घरी येईल तर तेव्हा ही गोष्ट आव्रजून त्यांच्या कानावरती घाला नवऱ्यावर विनाकारण कधीही संशय घेऊ नका तसेच त्याच्याशी सतत भांडू नका नवरा हा आपल्या पत्नीच्या सन्मानासाठी जीवनपणाला लावतो याची जाणीव ठेवा तसेच नवऱ्याला प्रत्येक गोष्टीवरून टोमणा मारू नका त्याच्यावर मनापासून खूप प्रेम करा त्याला त्याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही तसेच अजून कोणत्या टिप्स ह्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत तर जर काही गोष्टी तुम्हाला खटकल्या तर त्या पतीला तुम्ही एकांतात सांगा सर्वांसमोर त्याच्या चुका सांगत बसू नका आपल्या पतीला आपल्याबद्दल काही शंका असल्यास वेळीच त्या क्लेअर करा करा त्यामुळे गैरसमज हे वाढणार नाहीत पतीला न आवडणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही चार हात लांबच राहा पतीबरोबर बोलताना माझे तुझे न करता आपले या शब्दाचा वापर करा यामुळे तुमच्या पतीला याची जाणीव होईल की तुम्ही त्याला किती आपलेपणाने वागवत आहात तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा तुमचे जे काही सोशल अकाऊंट असतील तर याचे पासवर्ड पतीपासून न लपवता ते त्यांच्यासोबतही शेअर करा त्यांनाही ते माहीत असू द्या यामुळे तुमच्या नात्यामध्ये एक सहजपणा येईल आणि तुमचे रिलेशन हे जास्त स्ट्राँग होईल पतीच्या आवडीनिवडी जपायला शिका तुम्हाला काही जर अपेक्षा असतील पती जर चुकत असेल तर याबद्दल ते एकटे असताना त्यांना स्पष्टपणे सांगा तसेच जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात खुश राहायचं असेल तर तुमच्या पतीची तुलना चुकूनही दुसऱ्यांसोबत करू नका तुमचा पती जसा आहे तसं तुम्ही त्याला ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे कधीही त्याची तुलना इतर पुरुषांसोबत किंवा इतर व्यक्तींसोबत करू नका दुसऱ्यांच्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका म्हणजे लोक काय म्हणतील किंवा लोक तुम्हाला काय म्हणतात याकडे दुर्लक्ष करायला शिका तुमच्या पतीने तुमच्यावर नेहमी प्रेम करावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ द्या आणि स्वतःला नेटनेटके ठेवा तुम्ही कधीच स्वतःला पतीची मैत्रीण समजू नका तसेच तुम्हाला जर तुमचे वैवाहिक जीवन चांगले व्हावे असे वाटत असेल तर गरिबांना मदत करा परोपकार करत राहा पत्नीचा एक गोड शब्द एक गोड स्माईल ही सुद्धा पतीच्या दिवसभराचा जो थकवा असतो तर तो दूर करतो त्यामुळे नेहमी चेहऱ्यावर एक स्माइल नक्की ठेवा नवरा त्याचे प्रेम व्यक्त करत नसेल असे समजू नका की तो तुमच्यावर प्रेमच करत नाही त्याच्या प्रेमाला समजून घ्यायचा प्रयत्न करा तुमच्या नवऱ्याची आर्थिक स्थिती समजून घ्या आणि त्याच्या परिस्थितीपेक्षा जास्त मागणी करू नका तुमच्या जर काही जास्त मोठ्या डिमांड असतील आणि जर तशी नवऱ्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर विनाकारण त्या डिमांड त्यांना सांगू नका नवरा रागावला आणि तुमची जर चूक झालेली असेल तर लगेच त्या क्षणाला माफी मागा हे बघा आपण जर माफी मागितली तर आपल्याला कोणताही कमीपणा येत नाही आणि आपल्या व्यक्तीची माफी मागण्याला कोणताही कमीपणा कधीच नसावा त्यामुळे तुम्ही खरंच चुकला असाल तर त्याच वेळेला लगेच माफी मागा यामुळे सुद्धा तुमचे वैवाहिक जीवन हे नक्कीच चांगले राहील या व्हिडिओमध्ये मी आज ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत तर ह्या तुमच्या वैवाहिक जीवनात माझ्या कोण कोण मैत्रिणी फॉलो करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी ह्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा धन्यवाद